राज्यपालांनी माफी मागितली आहे. राज्यपालांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी अखेर माफी मागितली आहे. मोठी बातमी आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अशाच विधान त्यांनी केलं होतं की गुजराती आणि राजस्थानी जर का मुंबईतून निघून गेले तर मुंबईचं आर्थिक राजधानी पद धोक्यात येईल, राहणार नाही अशा आशयाचं विधान त्यांनी केलं होतं आणि अखेर राज्यपालांनी माफी मागितली आहे. रश्मी पुराणिक आपल्याला अधिक माहिती देत आहेत. रश्मी, खरं तर या आधी जेव्हा राज्यपालांनी स्पष्टीकरण दिलं त्यामध्ये त्यांनी कुठेही खेद किंवा चूक झाली असं व्यक्त केलं नव्हतं, परंतु आता मात्र जे निवेदन आले आहे राजभवनाकडनं त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की काही समाज बांधवांच्या योगदानाचं कौतुक करताना माझ्याकडनं कदाचित काही चूक झाली आहे, परंतु गेल्या जवळपास 3 वर्षात राज्यातील जनतेचं मला अपार प्रेम मिळालेलं आहे. मी महाराष्ट्र मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या दिवशी भाषणामध्ये निर्हेतुकपणे माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना मला करवत नाही आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनतेनं विनम्र या राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या अंतकरणात पुनःप्रत्यय मला एक जागा मिळेल असा पुनःप्रत्यय द्यावा असा विश्वास मी बाळगतो. त्यामुळे कुठेतरी राज्यपालांनी कुठेतरी क्षमा करावी मला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या अंतकरणामध्ये मला घ्यावं, मला सामावून घ्यावं. जी महान संतांची शिकवणूक आहे ते पाहता कुठेतरी मला माफ करावं अशा पद्धतीचं निवेदन जे आहे ते भगतसिंग कोश्यारी राज्यपाल यांनी केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राने संपूर्ण देशात विकासामध्ये सर्वांचंच उल्लेखनीय योगदान आहे, परंतु सर्वांना समावेशक घेऊन जी वाटचाल करण्याची उज्ज्वल परंपरा आहे त्यामुळेच आपला देश प्रगतीपथावर आहे आणि जर माझ्याकडनं काही कदाचित चूक झाली असेल तर महाराष्ट्राची संतांची परंपरा आहे, शिकवणूक आहे, त्यानुसार या जनतेनं क्षमा करून आपल्याला पुन्हा त्यांच्या अंतर्गतामध्ये स्थान द्यावं. धन्यवाद रश्मी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी, माहितीसाठी. आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते. अमोल मिटकरीजी, आता राज्यपाल म्हणतायत उदार मनाने माफ करा, मला या महाराष्ट्रात सामावून घ्या. सामावून घ्या म्हणतायत का? अच्छा, असं आहे की त्यांना हे माहीत होतं परवाच्या दिवशी त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर मराठी माणूस पेटून उठला, सर्व पक्षातून टीका व्हायला लागली, काही लोकांनी तर त्यांची बाजू पण घेतली, काही अर्ध्या हळकोंडांनी पिवळं झालेलं ते बरोबर बोलतात असं पण म्हणत होते. आता जर आता त्यांनी माफी मागितली असेल महाराष्ट्राची तर महाराष्ट्राचा मराठी माणूस बळीराजा उदार मनाचा आहे आणि वामनाला 3.5 पावलं गळती दिली होती तर ठीक आहे, क्षमा वीरस्य भूषणम, देर आहे दुरुस्त आहे, त्यांनी माफी मागितली हे बरोबर आहे, पण त्यांनी महाराष्ट्रात जास्त वेळ थांबू नये. त्यांनी उत्तराखंडमध्ये परत गेलं तरी हरकत नाही, त्यांचा वानप्रस्त तसाही सुरू झालेला आहे. त्यांनी महाराष्ट्राला माफी मागितली असेल तर ठीक आहे ना, माफी एखादा चुकत असतो, त्यांनी माफी मागितली असेल तर विषय संपला. धन्यवाद अमोल मिटकरीजी आपल्या प्रतिक्रियेसाठी. राष्ट्रवादीचे मिटकरी म्हणतात माफी मागितला असेल तर विषय संपला. महाराष्ट्रावर केलेल्या विधानावर टिप्पणीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर माफी मागितली. आपण पाहूयात काय नेमकं म्हणाले होते राज्यपाल. कभी कभी मैं यहां लोगों से कहता हूं महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहां से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहां कोई पैसे बचेगा ही नहीं. ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं. आणि याच बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीरजी मुनगंटीवार सुद्धा आहेत. मुनगंटीवारजी, या विधानाच्या बाबतीत भाजपची स्पष्ट प्रतिक्रिया येत नव्हती, मात्र आता राज्यपालांनी स्वतः माफीच मागितलेली, आपली प्रतिक्रिया. नाही, महामहिम राज्यपाल महोदय देवभूमीतले आहेत आणि त्यांना त्यांच्या शब्दाचा कोणी अनर्थ करत असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर त्यांनी माफी मागितली. मला वाटतं झुकेगा वही जिसमें जान है, अकड़तो मुर्दे की खास पहचान है. शेवटी आपल्या वक्तव्यानी या राज्यातल्या जनतेला राजकारण करण्याची संधी मिळू नये. या ठिकाणी काही लोक प्रत्येक शब्दाचा अनर्थ करून आपल्या राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, याऐवजी जर त्यांनी क्षमा मागितली तर मला वाटतं की त्याचं स्वागत केलं पाहिजे. नाहीतर आजकाल एक नवीन फॅशन आली आहे, मैं झुकेगा नाही. अरे तू क्या झुकेगा नाही भैया, अकड़तो मुर्दे की खास पहचान है, झुकेगा भाई जिसमें जाने. तर माफी मागितली जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांना माफी मागितली नाही. राज्यपालांनी आपलं हृदय अंतकरण किती मोठा आहे हे भाव व्यक्त केलाय. सुधीरजी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. सुधीर मुनगंटीवार म्हणत होते त्यांनी अप्रत्यक्षरित्या एका राजकीय व्यक्तीशी थेट तुलना केल्याचं दिसतंय बहुधा संजय राऊतांशी. अकड़तो मुर्दे की पहचान है, झुकेगा वही जो जिंदा है असं ते म्हणत होते. भगतसिंह कोश्यारी यांनी उदार मन दाखवून माफी मागितलेली आहे.
त्यामुळे हा विषय आता संपलेला आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. माझ्याकडून चूक झाली असं राज्यपाल म्हणाले.